महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. उस्मानाबाद जिल्ह्यात शारजा इथून आलेला एक 42 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या इसमाचे नमुने जीनोम तपासणीसाठी NIV ला पाठवण्यात आले असून चाचणीचा अहवाल येण्यासाठी निदान 3 दिवस लागतील. आपल्याकडे एक इंटरनॅशनल ट्रॅव्हलर परदेशातून शारजाहून आपल्याकडे बावी येथे एक इंटरनॅशनल ट्रॅव्हलर आलेला आहे. त्याला आपण ट्रेस केलं, त्यानंतर ट्रेस केल्यानंतर बावीला आपण त्यांचा RT-PCR सॅम्पल घेतला. RT-PCR सॅम्पल हे कोविडसाठी पॉझिटिव्ह आलेलं आहे. त्यानंतर आपण आज इथं कंटेनमेंट आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आज आपण मोठ्या स्तरावर आपण इथं करत आहोत. त्या पेशंटला आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे आणि त्याच्या जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल आज आपण पुण्याला पाठवणार आहोत. त्याचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याला कळेल की ते कोविड आहे का व्हेरियंट आहे कोविडचा. तर सध्या तरी आपण कोविड पॉझिटिव्ह ग्रेस धरून सगळी कारवाई करत आहोत आणि पुढं कंटेनमेंट करून पुढं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून जास्त स्प्रेड होणार नाही यासाठी आपण उपाययोजना चालू केलेल्या आहेत. संबंधित पाली गावांमध्ये आपली आरोग्य यंत्रणा तिथं कार्यरत झालेली आहे. तर माझं आव्हान आहे सर्व नागरिकांना की मास्कचा वापर करणे, हँड सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणखी सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. तर हे सर्वांनी पाळावं. थँक्यू. वैजापूर इथे प्रेमविवाह केल्याने एका युवतीचा तिच्या आई व भावाने कोयत्याने घाव घालून शिर कापले होते. या घटनेने भेदरलेल्या थोरे कुटुंबियांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी भेट घेतली. आपण पाहिलं कशा पद्धतीने औरंगाबाद मधल्या वैजापूर तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या ऑनर किलिंगची घटना घडली, ज्या ठिकाणी एका जन्मदात्या आईने आपल्या 2 महिने गर्भवती असणाऱ्या मुलीला त्या ठिकाणी मारून टाकले. मारून टाकलं म्हणजे तिने आणि तिच्या भावाने मिळून, आईने आणि भावाने मिळून तिचं मुंडकं छाटलं आणि ते मुंडकं हातात धरून त्याच्यासोबत सेल्फी काढण्या इतका अमानवीय पणा, ज्याच्यासाठी शब्द नाही आहेत. देशभरामध्ये अशी कधी कुठे घटना घडली नसेल इतका वाईट प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. थोडक्यामध्ये मुलीचा, त्या जी मयत मुलगी आहे तिचा नवरा थोडक्यात वाचला. ही काकी, तिच्या बाकीचे जे नातेवाईक आहेत त्यांनी हे सगळं डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पोलिसांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे. आरोपींनी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला सरेंडर केलं आहे, पण अजून मुलीचे वडील हे फरार आहेत. त्यांच्या मागे पोलिसांनी त्यांच्या टीम्स पाठवलेल्या आहेत. जो मारेकरी आहे, मुलीचा भाऊ, त्याच्या वयाबद्दल थोडंसं शंका आहे, कारण ज्या ठिकाणी या लाडगावमध्ये तो शिकतोय त्या ठिकाणी तो 18 वर्ष अधिक दाखवलं जात आहे. पण ज्या ठिकाणी त्याचा जन्म झाला त्या येवल्यामध्ये मात्र तो 17 वर्ष आणि काही महिने दाखवला जात आहे. अर्थात हा युक्तिवादाचा प्रश्न आहे. पोलीस त्या अनुषंगाने काम करतीलच आणि येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे न्याय मिळेल. न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण प्रश्न हा आहे, मुलगी पुन्हा येणार नाही. ती 2 महिन्याची गर्भवती असलेल्या मुलीला ज्या पद्धतीने मारलं गेलं ते तर अमानवीय आहे. पण या घटना पुन्हा राज्यात कुठे घडू नये यासाठी समुपदेशनही व्हावं आणि याच्यासाठी जे आहे कडक कारवाई होणं पण तितकंच गरजेचं आहे की पुन्हा कोणी धजावणार नाही आणि कुठली अशी मुलगी अशा पद्धतीने बळी पडणार. शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे. सिडकोतील रहिवाशांना त्यांच्या घराचा हक्क देण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. वेगवेगळ्या पक्षांमध्ये संचालक आहे आणि महत्त्वाचे पक्षांचे नेते हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह अनुयायांसह शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांना काम करण्याची सूचना केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. शिवसेनेमध्येच समाजाची सेवा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो हे पटल्यामुळेच आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचं जे कार्य आहे, जे काम आहे, त्यांनी महाराष्ट्राला जो दिलासा दिला, महाराष्ट्राच्या लोकांचे प्राण वाचवले, कोरोनाचा मुकाबला केला, त्या कार्यावर खुश होत पुष्कळसे कार्यकर्ते हे त्यांचे पक्ष सोडून आता शिवसेनेत आलेले आहेत. तेव्हा त्यांचं स्वागत आहे. शिवसेना अशी मोठी होते, मजबूत होते आणि शिवसेनेचा आपला अजेंडा अधिक बुलंद होऊन प्रगत राहील असा विश्वास.
शहरातील मध्यवर्ती बस स्थानक व मुकुंदवाडी एसटी विभागीय कार्यालयासमोर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. संप दडपण्याचा प्रकार असा चालू आहे साहेब की आमच्या कर्मचाऱ्यांना जे काही निलंबित आणि बदल्याचं प्रकरण चालू झाले त्याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना टेन्शन येत आहे. आत्ताच आमची आत्ताची 2 मिनिटापूर्वीची बातमी आहे. सिल्लोड आगारातील माझीच मैत्रीण पाटील म्हणून वाहक पदावर तिला निलंबित केलेलं होतं. तिला अधिकाऱ्यांचे प्रेशर आलेले आहे त्यामुळे तिला आत्ता तिला सध्याच्याला सिल्लोड सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि तिच्याच बरोबर तिची कंडिशन पाहून अजून 2 लेडीजला झालेलं आहे. त्या 3 लेडीज आमच्या आता सध्याच्याला मैत्रिणी बहिणी ज्या आहे त्या सध्याच्याला सरकारी दवाखान्यामध्ये सिल्लोडच्या ॲडमिट होत आहे. त्यांना ॲडमिट केलेलं आहे कारण त्याच्यासाठी एकच की प्रशासनाचं जे प्रेशर येत आहे त्या टेन्शनमध्ये आज आमच्या कर्मचाऱ्यांना असे बळी पडावं लागत आहे. यावर जर अजून काही असे प्रकार झाले तर मी एकच सरकारला सांगू शकते की हे जे दुखट आहे हे अजून चिघळण्याचे प्रयत्न तुम्ही चालू केलेले आणि त्याला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. प्रशासनात आपल्याच मर्जीतले ताटाखालचे अधिकारी बसवून त्यांच्या मार्फत ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा कंत्राट द्यायची जेणेकरून पदभरतीमध्ये वसुलीचा घोडेबाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर मारला. प्रशासनात आपल्या मर्जीतले ताटाखालचे अधिकारी बसवायचे आणि त्यांच्या मार्फत ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेचं कंत्राट द्यायचं म्हणजे जेणेकरून पदभरतीमध्ये वसुलीचा घोडेबाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा यांना राखता आली पाहिजे. आरोग्य मंत्र्यांचे कारनामे आरोग्य विभागाच्या या पदभरतीच्या घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे. हे सरकार आता अधिकृतरित्या वसुली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे. खोतकुरू विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे दोरे थेट आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचल्यात. म्हणजेच या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचं अभय होतं का असा सवाल आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये उपस्थित होतोय. आरोग्य मंत्र्याचा वा घोटाळे बाजाचा नेमका संबंध काय आहे हे जनतेला कळालं पाहिजे. कारण हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे. या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहित न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे आणि जर असं झालं नाही राज्य सरकारनं जर या विषयामध्ये टाळाटाळ केलीच तर आम्ही हे प्रकरण सीबीआय पर्यंत घेऊन जाऊ. कालपासून उपनगरात फिरणाऱ्या गव्याची कोल्हापूर शहरात एंट्री झाली असून पंचगंगा घाट परिसरात सकाळपासून गव्यामुळे गंगावेश ते जामदार क्लब रस्ता बंद करण्यात आला आहे. गव्याला नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिसरात वनविभाग पोलीस आणि संबंधित यंत्रणा दाखल झाले आहेत. महत्वाचं की तो इथे प्रॉपर त्याला स्पेस देणं म्हणजे जी गर्दी बघ्यांची गर्दी आहे ती पूर्णपणे काबूत ठेवणं पोलीस प्रशासनाला आणि वन्यजीव विभागाला वनविभागाला आपण सहकार्य करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण तो प्राणी ट्रेसमध्ये जाऊ शकतो. आत्ता जो भरपूर पडळी गावातून त्याला जो हुसकवण्यात आलं स्थानिक ह्याच्यातून आणि त्यामुळे तो परत इकडे आल्यानंतर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे संध्याकाळ होईपर्यंत तो त्याला तशाच पद्धतीने ठेवणं आणि नंतर तो नैसर्गिक अधिवासात निश्चितच जाईल. शिराळा तालुक्यातील कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 20 कोकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 7 कोकरे जखमी झाले आहेत. या ठिकाणी असणारी 4 कोकरे बिबट्याने लंपास केले आहेत. ही घटना सायंकाळच्या सुमारास कापरी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या पाझर तलाव जवळील श्रीकांत जयसिंग पाटील यांच्या शेतात घडली. जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली योजनेचे काम सुरू असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन करण्यात येत आहे. या भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने परिसरातील शेतकरी नाराज असून योग्य मोबदला दिला तरच शेत जमिनी देऊ अशी मागणी करत येथील शेतकऱ्यांनी शिरूड चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन केले. परंतु शासनाला काही जाग येत नाही. मुख्यमंत्री महोदयांना बी कोणी बाकी पुरत नाही का?
तरी मीडियावाल्यांना पण माझी विनंती आहे, बाबांनो आपण मोदी साहेबांना पंतप्रधान पर्यंत नेलं तर आमचाही न्याय आम्हाला शेतकऱ्यांना योग्य मिळावा या दृष्टीने आपण सखोल प्रयत्न करा. आणि तुम्ही जर उचलून धरलं तर आम्हा शेतकऱ्यांना जरूर तुम्ही न्यायाच्या दिशेपर्यंत न्याल, ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. आणि आज झालेल्या आमच्या या रस्ता रोको यशस्वी झाला आहे. 100-200 शेतकरी आमचे तिथे इथे पण आले, तिथे 500 शेतकरी होते. तिथे फोटो सेशन काय झालं असेल ते तुम्हाला आम्ही देतो वाटल्यास. राज्यात आज विधान परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून अकोला, बुलढाणा आणि वाशिम या मतदान कार्यक्षेत्रात असलेल्या जागेसाठी मतदान झाले. बुलढाणा जिल्ह्यात 367 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 169 महिला तर 198 पुरुष मतदारांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यामध्ये समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभरात विविध ठिकाणी तुरकळ तर कुठे मुसळधार पाऊस झालाय, ज्याचा परिणाम म्हणून बुलढाणा जिल्ह्यात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील आता कांद्याने पाणी आल्याचे चित्र आहे. मी माझ्या शेतामध्ये 1 एकरमध्ये कांद्याची लागवड केलेली होती. सुरुवातीपासून मला आजपर्यंत जवळपास काढणीपर्यंत 25-30 हजार रुपये खर्च झालेला आहे. पण या सतत धुक्यामुळे वातावरणाच्या बदलामुळे मला निम्मेही उत्पन्न मिळू शकत नाही, माझा खर्चही मिटू शकत नाही. डोळ्यात अक्षरशः कांद्यानं पाणी आणलेलं आहे साहेब. कांदा म्हणसाल तर या धुळे धोक्यामुळं त्याची साईजही वाढलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता की ही परिस्थिती आहे. काय मिळणार शेतकऱ्याला? आज रोजी कांद्याचे भाव 7 रुपये 8 रुपये पण नाही आहे, 100 ते 150 रुपयाला गोणी चालली या कांद्याची. त्याच्यामुळं सगळं शेतकऱ्याचं नुकसानच आहे साहेब आमचं. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. संपूर्ण राज्यातील बेघर, बेसहारा, दिव्यांग, मतिमंद, मनोरुग्ण व गरजू व्यक्तींना हक्काचा निवारा उपलब्ध करून जनसेवेचा वसा घेतलेल्या दिव्य फाउंडेशनच्या दिव्य सेवा प्रकल्पांमध्ये 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान ग्राम शहरी अध्ययन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्य सेवा प्रकल्प बुलढाणा येथील जे मनोरुग्ण आहेत त्यांची मनोरुग्ण आहे ही संस्था जसे बुलढाणा येथे काम करत आहे, तशाच प्रकारे आम्ही नंदुरबार जिल्ह्यात देखील या सेवाचा काम करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना जास्तीत जास्त त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू आणि युवकांपर्यंत ती संस्थेची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जे जे रुग्ण आहेत त्यांना याची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या पुढाकाराने 10 व 11 डिसेंबरला महिलांसाठी विशेष आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जनकल्याण समितीच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी आम्हाला जी विनंती केली होती, खरं तर आम्ही प्रशिक्षण दरवेळेला करतच असतो, पण त्याच्यामागे काही सामाजिक संस्था असतील तर त्यांच्याकडून आम्हाला एका मोठ्या क्वांटिटीमध्ये जे कार्यकर्ते तयार करता येतात आणि त्यासाठी आम्ही जेव्हा आमच्याकडे जनकल्याण समितीचे काही पदाधिकारी आले आमच्याकडे त्यावेळेला आम्ही त्यांनी त्यांना लगेचच एक प्रशिक्षण देण्यासाठी तयारी केली.
नव्या कलमातून आणि नव्या संशोधनातून मोसंबीच्या फळांचा आकार व गोडवा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे व निर्यातीच्या दृष्टीने संत्रा एवढेच मोसंबीलाही मागणी येत असल्याने शेतकऱ्यांचा कल मोसंबी लागवडीकडे वाढला आहे. असं आहे, संत्र्याचं झाड लावल्यावर एक त्याला 5-7 वर्ष लागतात फळ यायला, आणि त्याची ड्यू डेट राहते 15-20 वर्षापर्यंत बगीच्याची. नागपूरचं वैभव संत्रा होतं, पण त्याला करणं गारपीट आल्यावर संत्र्याला सर्वात जास्त मार येतो. विदर्भात अवकाळी पावसाचं प्रमाणही भार आहे, त्याच्यामुळे त्याचा फटकाही शेतकऱ्यांना पुष्कळ पडला आहे. कधी पैसे मिळाले आहे, कधी फटकाही बसला आहे. आणि त्यांना घेऊन मार्केटमध्ये आणणं, त्याची मशागत करणं, पॉलिश करणं, त्याला कपडा फिरवणं हे ते. आता काय, संत्र्याचा मार्केट होता नागपूर पूर्ण बाजारपेठ, आणि विदर्भात संत्राही होता. पण शेवटी त्या बगीचाची ड्यू डेट खतम झाल्यानंतर लोकांना कॅश क्रॉप्ट आणि एक सकत उत्पादन म्हणून ते मोसंबीकडे वळले. म्हणजे कालांतराने तो बगीचा खणल्यानंतर आता काय लावावा, तर त्यांनी मोसंबीचा बगीचा लावला. त्याच्यामुळे संत्रा थोडा कमी येऊन मोसंबी दिसून राहिली, हे त्याचा परिणाम आहे. और रही बात मोसंबी, अभी ये जो 5-7 साल में जिस हिसाब से यहाँ पे वेदर की मोसंबी की डिमांड उठी है, जितनी मजबूती इस मोसंबी में है, मैं नहीं समझता ना इसके मुकाबले में आंध्रा की मोसंबी सामने ठहर सकती, ना इसके सामने में आप मराठवाड़ा की मोसंबी को बोल सकते हैं. नो डाउट मराठा वाला मोसंबी जो भी है वो भी पतला छिलका होती है, मीठी भी होती है, लेकिन हमारे जो वेदर में जो किसानों ने डेवलप किया मोसंबी, इसकी मोसंबी इतनी मजबूत होती है कि आप यहाँ से सिलीगुड़ी, नेपाल, बांग्लादेश, हर जगह यहाँ से विदर्भ के मौसमी को बहुत पसंद किया जा रहा है और बहुत बड़ी मात्रा में जारी है. लेकिन बस यही है कि बीच में जो बरसात होने के कारण ऐसा हो गया कि वो काफ़ी अंदर रोड वोड इतना ज़्यादा बरसात हुई है जो आज से 1.5 महीना पहले, उसमें काफ़ी मौसमी तो ऐसा हो गया कि तोड़ने की स्थिति में भी नहीं थी. मैंने ना अंदर ट्रैक्टर जा सकता था, ना अंदर लेबर जा सकती थी, क्योंकि इतना कीचड़ और इतना बरसात से बहुत खराब हुआ है. ये तो इस समय ये दुर्भाग्य है कि जो आज विदर्भ की मौसमी आज सिर्फ यहाँ पे समझ लो 18 रुपए से लेके 24 रुपए तक बिक रही है. नहीं तो ये समय में मेरे ख्याल से ये मौसमी की कम से कम वैल्यू यहाँ पे रहना चाहिए 30 रुपए से 40 रुपए मेरे हिसाब से. लेकिन ये बारिश के कारण सबसे बहुत बहुत एक प्रकार का नुकसान है यहाँ के किसान भाइयों को, कि ये रेट में इनको जो है बोलना चाहिए नहीं पुरा रहा है इनको माल लाने यहाँ पे. लेकिन क्या कर सकते हैं, अचानक से फिर वापस से मौसम बदल गया है, सब जगह बारिश हो रही है और बहुत जगह अभी क्या ठंड बढ़ गई है. ठंड बढ़ने के कारण मौसम्बी संतरे दोनों की डिमांड थोड़ी सी कम भी हो गई है. मार्केट में रोज कितनी मौसम्बी आ रही है, क्या कहेंगे? मौसम्बी तो मार्केट में ये है, आप समझ के चलिए कि कम से कम 50-60-70 टेम्पो आते हैं, जिसमें एक एक टेम्पो में 3-4 टन रहता है माल. और ऐसे तो उनको उतना रेट मिल नहीं रहा है जितने आवक के हिसाब से, लेकिन मौसम्बी तो जब पूरे फुल सीजन में जो हिसाब से आती है तो 50-60-70 टेम्पो से कम कभी भी नहीं आते हैं. 200-300 टन की तो मिनिमम आवक रहती रहती है मौसम्बी की. याच्यामुळे आम्हाला तो भरपूर लॉस झालेला आहे. मोसंबी खपायला पाहिजे होती आता 30-40 दरम्यान, 40,000 रुपये टनाच्या दरम्यान खपायला पाहिजे होती, पण आता आज आमची मोसंबी खपली 20-22,000 रुपये टन. याच्यामुळे आमचा 17-18,000 रुपयाचा भयंकर लॉस झालेला आहे. नागपूरची मोसंबी एवढी चवीदार आणि वैशिष्ट्य म्हणजे गोडी तिला भरपूर, आणि विदर्भातली बी मोसंबी चांगली जोरदार जबरदस्त आणि महागामध्ये महागात खपणारी वस्तू, हे आता आम्हाला 20-22,000 रुपये टनाच्या हिशोबात विकावे लागते. याच्यामुळे आमचं 20-22,000 रुपये टनामागं भयंकर नुकसान होत आहे. आम्हाला तर भरपूर नुकसान झालं आहे साहेब, कास्तकाराला एवढं भयंकर नुकसान सोसा लागते, आत्महत्या करायची पायी पायी येऊन गेली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदानाला सुरुवात झाली असून नागपूर जिल्ह्यातील 1,559 मतदार यासाठी मतदान करतील. नागपूर वाहतूक पोलिसांनी वाहनाची झडती घेताना एका MD ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतले असून तो तरुण हेल्मेट शिवाय वाहन चालवत असताना वाहतूक पोलिसांनी त्याला अडवले. चौकशीसाठी त्याच्या गाडीची झडती घेण्यात आली असता त्यामध्ये पोलिसांनी कारच्या ट्रंक मधून 1,10,000 रुपयांची MD पावडर जप्त केली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस आर त्रिवेदी यांच्या न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी व्यक्तीला 34 कलमांवर शिक्षा सुनावली. आशुतोष उर्फ मोगली विजय राऊत असे या गुन्हेगाराचे नाव आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा व बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दोन ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी 50 पशूंना मुक्त करून वाहनासह 16 लाखांचा माल व 4 आरोपींना आपल्या ताब्यात घेतले. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधेवाई वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र डोंगरगाव येथील चारगाव येथे गुरुवारी सकाळी गस्ती पथकाला मृत बिबट्या आढळून आला. या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या टीमच्या उपस्थितीत मृत बिबट्याचा पंचनामा करून त्याला जाळण्यात आले. नागपूर शहर पोलीस दलात फक्त 16% महिला कर्मचारी आहेत. मंजूर पदांपैकी आणखी 3000 पोलीस कर्मचाऱ्यांची दलाला आवश्यकता असून दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण बघता महिला पोलिसांची भरती होणे गरजेचे झाले आहे. राज्यभरात महावितरणाकडून डॉक्टर बाबासाहेब जीवन प्रकाश योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना नवीन वीज जोडून देण्यात येत आहेत, ज्यामध्ये राज्यभरात आतापर्यंत 11,363 कनेक्शन देण्यात आले. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.